विद्यार्थी मित्रांनो, आपण सुरू केलेला आहे इयत्ता 5वी 9वीचा अभ्यासक्रम आणि त्यामध्ये आपण गणिताचं पहिलं प्रकरण संख्या आणि संख्या पद्धती सुरू केलेला आहे. आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण पहिल्या प्रकरणामधला सर्वात शेवटचा जो स्वाध्याय आहे 1.6 यामधील प्रश्न आपण या ठिकाणी घेणार आहोत. स्वाध्याय 1.6 जे प्रश्न दिलेत त्यांना आपण या ठिकाणी सुरुवात करूया. बघा, पहिला जो प्रश्न आपल्याला दिला आहे 3, 4 आणि 0 हे अंक असलेली लहानात लहान 5 अंकी संख्या पुढीलपैकी कोणती. आता बघा, अंक किती दिलेत, अंक दिलेले 3. कोणकोणते अंक दिलेत, 3 दिला, 3, 4 दिलेलं आहे आणि 0 दिलेलं आहे. आणि हे 3 अंक वापरून बनणारी लहानात लहान 5 अंकी संख्या कोणती आहे हे आपल्याला या ठिकाणी विचारलं आहे. मग इथं 3 अंकांपासून 5 अंकी संख्या बनवायची, याचा अर्थ 2 अंक आपल्याला कमी पडणार आहेत. मग 2 अंक कमी पडणार तर आपल्याला 2 अंक पुन्हा वापरावं लागणार आहे. ते यामधूनच वापरायचे आहेत, मनाने आपल्याला घ्यायचे नाहीत. इथं आपल्याला यातलेच 2 अंक परत वापरावं लागणार आहे. तर कोणता अंक वापरावा लागेल, कारण आपल्याला विचारलेली जी संख्या आहे ही सर्वात लहान विचारली आहे. लहानात लहान 5 अंकी संख्या कोणती आहे हे विचारलं आहे. तर दिलेल्या 3 अंकापैकी लक्षात घ्या, 3, 4 आणि 0 यापैकी सर्वात लहान अंक 0 आहे. मग हा आपल्याला पुन्हा वापरावा लागणार आहे, तेव्हा आपल्याला सर्वात लहान 5 अंकी संख्या लिहिता येईल. पण आपण शून्याचा वापर असा डावीकडं करणार नाही, डावीकडून 3 करणार नाही आणि त्यानंतर 3 आणि 4, कारण डावीकडून 0 जर आपण लिहिले तर त्याला संख्येला किंमत असणार नाही. मग 0 वगळता जो अंक लहान आहे 3, त्याला आपण सर्वात डावीकडे घेऊ. त्यानंतर 0 अंक आपल्याला 3 वापरायचा आहे आणि त्यानंतर सर्वात मोठा अंक 4 आपल्याला घ्यावा लागणार आहे. आणि मग मिळणारी संख्या आहे 30004 ही सर्वात लहान 5 अंकी संख्या आपल्याला या अंकांपासून मिळते. तर पर्याय क्रमांक कितीमध्ये दिले या ठिकाणी बघा, पर्याय क्रमांक सीमध्ये दिलेली संख्या आहे 30004. बरं, प्रश्न क्रमांक 2 आपल्याला दिला आहे, 1 हा अंक 1 ते 100 या संख्या लिहिताना किती वेळा लिहावा लागतो. 1 हा अंक 1 ते 100 या संख्या लिहिताना किती वेळा लिहावा लागतो. तर 1 हा अंक जो आहे 1 ते 100 संख्यांमध्ये किती वेळा येतो असा हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. तर हे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा या संकल्पना समजून घेतल्या. तर त्याचं उत्तर आहे बी, 21 वेळा येतो. आता तो 21 वेळा कसा येतो ते आपण या ठिकाणी समजून घेऊ. तर 1 हा अंक येतो, 10 1 येतो, परत 11 2 येतो, म्हणजे इथं झालं 4 वेळा आहे ना. त्यानंतर 12, 13, 14, 15, 16, 17 या प्रत्येक अंकामध्ये 1 येतो 11 पाड्यामध्ये. आणि त्यानंतर शेवटी 100 या संख्येमध्ये तो 1 येतो. अजून इथं 21, 31, 41, 51, 61 या पाड्यातसुद्धा तो येतो, 71, 81 आणि 91. आता बघा, मोजा अंक किती, ही संख्या 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 16, 17, 18, 19, 20 आणि 11 2 वेळा आला, म्हणजे अधिक 1, 21 म्हणजे 21 वेळा 1 हा अंक 1 ते 100 लिहिताना येत असतो. आता 0 हा अंक 1 ते 100 संख्या लिहिताना किती वेळा येतो, त्यानंतर प्रत्येक अंक 2 पासून 9 प्रत्येक अंक हा किती वेळा येतो, हे सगळं आपण या आधीच्या व्हिडिओजमध्ये समजावून घेतलेलं आहे. यावर असे प्रश्न विचारले जाऊ शकतात, तर आधीचा व्हिडिओ तुम्ही पाहून घेऊ शकता. प्रश्न क्रमांक 3 आपल्याला दिलेला आहे, पुढीलपैकी जोडमूळ संख्यांची जोडी कोणती. बघा लक्षात घ्या, पुढीलपैकी जोडमूळ संख्यांची जोडी कोणती. आता जोडमूळ संख्या म्हणजे काय, जोडमूळ संख्या म्हणजे जर दिलेल्या 2 संख्या ह्या दोन्ही मूळ संख्या असतील, म्हणजे त्यांना 2 म्हणजे त्या संख्येनं भाग जात असेल. उदाहरणार्थ समजा 2 आणि 3 या मूळ संख्या आहेत, पण 3 व 5 बघा या 2 संख्या आहेत, दोन्ही मूळ संख्या आहेत आणि यांच्यातला फरक किती आहे, 2 आहे. 5 जर आपण 3 वजा केले तर उत्तर काय येतं, 2 येतं. मग ज्या 2 मूळ संख्यांमध्ये 2 फरक येतो
अशा संख्यांना आपण जोडमूळ संख्या म्हणतो. मग 3 व 5 या जोडमूळ संख्या आहेत. मग आपल्याला विचारलेला प्रश्न हा आहे की पुढीलपैकी जोडमूळ संख्यांची जोडी कोणती आहे. म्हणजे याचा अर्थ अशा मूळ संख्या कोणत्या आहेत की ज्यांच्यात 2 फरक आहे. तर आपल्याला या ठिकाणी चेक करणं आहे सर्व मूळ संख्या दिल्यात का. पर्याय एमध्ये बघा 13 ही मूळ संख्या आहे पण 15 ही मूळ संख्या नाही. म्हणून 13 आणि 15 यांच्यात जरी 2 फरक असला तरी 15 ही मूळ संख्या नसल्यामुळं ही जोड मूळ संख्यांची जोडी नाही. बरं, पर्याय बी जो दिला 29 आणि 31, तर 29 ही मूळ संख्या आहे, 31 ही सुद्धा मूळ संख्या आहे. 31 जर 29 वजा केले तर उत्तर 2 येत आहे. म्हणजे पर्याय क्रमांक बीमध्ये दिलेल्या ज्या संख्या आहे ही जोडमूळ संख्यांची जोडी आहे. पुढे 73 आणि 75 यांच्यातसुद्धा 2 फरक आहे पण 75 ही मूळ संख्या नाही, ही संयुक्त संख्या आहे. आणि पर्याय डीमध्ये 69 71, तर 71 ही मूळ संख्या आहे पण 69 ही मूळ संख्या नाही. म्हणून पर्याय बीमध्ये दिलेल्या दोन्ही संख्या मूळ संख्या आहे आणि त्यांच्यामध्ये 2 फरक येतो. म्हणून या पर्याय बीमध्ये दिलेल्या संख्या या जोडमूळ संख्यांची जोडी आहे. त्यानंतर प्रश्न 4 विद्यार्थी मित्रांनो पहा, चौथा जो प्रश्न दिला 0, 9 आणि 6, 0, 9 आणि 6 या अंकांनी बनणाऱ्या सर्वात लहान 3 अंकी संख्येचा आणि सर्वात मोठ्या 3 अंकी संख्येचा गुणाकार काय. आता या ठिकाणी जरा प्रश्न तुम्हाला चांगला व्यवस्थित समजून घ्यायचा आहे कारण उत्तर चुकायला नाही पाहिजे. प्रश्न वाचून दिलेल्या संख्या योग्य पद्धतीनं तयार करून बरोबर उत्तर आपल्याला काढायचं आहे. बघा, 0, 9, 6 या अंकांनी बनणारी सर्वात लहान 3 अंकी संख्या, अगोदर ती आपण बनवूया. आता दिलेले अंक 3 आहेत, 0, 9 आणि 6, तर यातला 6 अंक डावीकडे येणारे, नंतर 0 आणि त्यानंतर येणारे 9. म्हणजे याचा अर्थ सर्वात लहान जी 3 अंकी संख्या बनणारे तर ती बनणारे 609 आणि परत आपल्याला 609, त्यानंतर पुन्हा याच अंकांपासून बनणारी सर्वात मोठी 3 अंकी संख्या पुन्हा याच अंकांपासून बनणारी, मग ती काय होईल, 9 डावीकडे येणारी, मग परत 6 येईल आणि नंतर 0 येणारे. मग पहा, सर्वात लहान या अंकापासून बनणारी सर्वात लहान 3 अंकी संख्या 609 आणि सर्वात मोठी 3 अंकी संख्या 960 यांचा गुणाकार आपल्याला करायचा आहे. आता 3 अंकी संख्येला 3 अंकी संख्येने या ठिकाणी गुणायचं आहे. तर आपण सुरुवात करू 0 अगोदर 9, मग 0 ने 0, 0 ने 6 गुणायचं आहे, नंतर 6 ने 9, 6 ने 0, 6 ने 6 गुणायचं आहे, आणि नंतर 9 मग परत तिघांना गुणायचं आहे. तर 0 कोणत्याही संख्येला कोणत्याही अंकाला गुणल्यास गुणाकार 0 येत असतो. म्हणून पहिल्यांदा पहिल्या ओळीमध्ये 3 0 येणार आहेत, त्यानंतर इथं अधिकचं चिन्ह आपण देऊया एकक अंकाखाली. आता 6 गुणताना हा एकक अंक सोडून दशक अंकापासून डावीकडे आपल्याला अंक लिहित जायचे आहेत. 6 आपण 9 गुणलं, 6×9=54, 6×9=54 2 अंकामध्ये गुणाकार येतो. पण गुणाकार 2 अंकात जरी आला तर हे 2 अंक इथं लिहायचे नसतात, आपल्याला यातला एकक अंक इथं ठेवायचा असतो 4, आणि डावीकडचा अंक 5 आपल्याला हातचा पुढच्या संख्येत मिळवायचा असतो. 6 आता 0 गुणलं, 6×9 गुणलं होतं 54 4 इथं लिहिले, 5 हातच्या पण धरलेले आहेत. 6×0 म्हणजे परत 0, 0+5, आता 0 मिळवा, यांची बेरीज काय येणार आहे 5, हा अंक इथं आपल्याला डावीकडे लिहायचा आहे. मग 6×6=36, आता डावीकडं परत अंक नाही म्हणून 2 अंकात आलेले जे उत्तर आहे हे पूर्ण आपल्याला या ठिकाणी लिहायचं, कारण 6 गुणायला 6 डावीकडं परत अंक नाही म्हणून या ठिकाणी 6 लिहिता 36 लिहायचे. आता शतक स्थानच्या अंकाने गुणण्यापूर्वी आपल्याला एककच्या खाली अधिकचं चिन्ह आणि दशकच्या खाली अधिकचं चिन्ह आपल्याला या ठिकाणी द्यायचं आहे. बघा, लक्षात घ्या, 0 आपण गुणलं तर कुठलंही चिन्ह दिलं नाही, डायरेक्ट आलेला गुणाकार या ठिकाणी लिहून टाकला. दशक न गुणताना आपण एकक अंकाखाली एकदा अधिकचं चिन्ह घेतो आणि शतक न गुणताना आपण एकक आणि दशक 2 अंकाच्या खाली अधिकचं चिन्ह घेतो आणि येणारा गुणाकार या चिन्हापासून डावीकडे लिहित जातो. तर 9×9 81 आपल्याला 1 या ठिकाणी घ्यायचे आहेत, 8 आपण हातचे धरू. 9×0 म्हणजे 0+8 म्हणजे उत्तर आपलं 8 येणार आहे.
आणि 9 × 6 = 54 = 54 तर या ठिकाणी आपल्याला इथं आता परत लक्षात घ्या 6 डावीकडं अंक नाही मग 6 × 9 = 54 उत्तर आलं तर पूर्ण 2 अंकी संख्येत आपल्याला या ठिकाणी उत्तर लिहायचं आहे. आता या सर्व अंकांची आपल्याला बेरीज करायची आहे. इथं 0 = 4 + 0 किंवा 0 + 4 म्हणजे 4 5 + 1 म्हणजे 6 8 × 6 = 14 = 1 1 × 3 = 4 4 × 4 = 8 आणि इथं 5 तसं ठेवणार आहे. योग्य ठिकाणी आपल्याला कॉमा द्यायचा आहे. इथं सुरुवातीला 3 अंक सोडून मग 2 अंक सोडून मग परत उरलेल्या संख्येसाठी 1 अंक उरला त्यासाठी 1 कॉमा म्हणजे 584,640 584,640 हे आपलं या ठिकाणी उत्तर आलेलं आहे. पर्याय क्रमांक बीमध्ये दिलेलं उत्तर आहे 584,640 584,640 हे आपलं उत्तर आहे. बरं, त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 जो आहे आपला, प्रश्न क्रमांक 5 आधीचा आपण हा चौथा घेतलेला आहे बरोबर स्लाईड आली. प्रश्न क्रमांक 5 जो आहे तर हा 5वा प्रश्न आपल्याला या आकृतीवर दिलेला आहे. आता आकृती काय म्हणजे प्रश्न काय दिला आपण आधी समजावून घेऊ. चौरस, वर्तुळ आणि त्रिकोण यामध्ये कोणता अंक आहे लक्षात घ्या. चौरस, वर्तुळ आणि त्रिकोण, तर चौरस म्हणजे कोणती आकृती आहे या ठिकाणी मी त्याला हायलाईट करतो. चौरस म्हणजे अशी 4 भुजांनी 4 बाजूंनी तयार झालेली, सारख्या बाजूंना तयार झालेली जी आकृती आहे याला आपण चौरस म्हणतो. चौरसाच्या भुजा बाजू परस्परांना काटकोणात छेदतात, 90 डिग्रीमध्ये इंटरसेक्ट करतात. बरं, त्यानंतर दुसरी जी आकृती आहे वर्तुळ, वर्तुळ म्हणजे सर्कल आहे, हे गोलाकार सर्कल आहे. आणि तिसरी आकृती जी आहे, तिसरी आकृती आपल्याला सांगितली त्रिकोण, त्रिकोण म्हणजे ट्रायंगल आहे, हा 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 दिलेला ट्रायंगल त्रिकोण, 3 भुजांनी तयार होणारी आकृती. मग यांमध्ये कोणता अंक आहे. आता या तिघांमध्ये कोण कशामध्ये, चौरस, वर्तुळ आणि त्रिकोण. चौरस पिवळ्या पिवळ्या बॉर्डरनं आपण दाखवलं आहे, त्यानंतर वर्तुळ जे आहे हे गोलाकार ग्रीननं आपण दाखवलं आहे पोपटी कलरनं, आणि त्रिकोण म्हणजे ट्रायंगल. या तिघांमध्ये येणारा जो अंक आहे बघा, या ठिकाणी चौरसात आलेला अंक 7 आहे, वर्तुळात पण आला आणि त्रिकोणात पण आला, तर 7 हा जो डिजिट आहे, 7 हा जो अंक आहे, हा चौरस, वर्तुळ आणि त्रिकोण यांमध्ये आलेला आहे. हा तुमच्या निरीक्षणावर आणि आकलन, यात तुम्हाला आकलन करून घ्यायचं आणि निरीक्षण पण चांगलं करायचं आणि मग तुम्हाला योग्य पद्धतीनं आकलन होईल, अशा प्रकारचा हा प्रश्न इथं दिलेला आहे. इथं प्रश्न 6वा हा जो दिला आहे, एक्स वाय आणि झेड आणि टी, बघा एक्स वाय झेड टी या संख्यांमध्ये वापरलेला कमाल अंक, कमाल म्हणजे मोठ्यात मोठा अंक 7 आहे. बघा एक्स वाय झेड टी, आता पहा विद्यार्थी मित्रांनो, एक्स वाय झेड आणि टी या संख्या सांगितल्यात, ह्या अक्षरं आहेत, परंतु असं गृहित धरा की या 4 संख्या आहेत असं आपल्याला प्रश्नात दिलेलं आहे. आणि या संख्यांमध्ये वापरलेला कमाल, कमाल म्हणजे सर्वात मोठा अंक 7 आहे व तो प्रत्येक संख्येत एकदाच वापरलेला आहे, प्रत्येक संख्येत एकदाच वापरला, बाकीचे अंक ज्ञात नाहीत. ज्ञात नाहीत याचा अर्थ माहीत नाही आपल्याला. तर मग आपल्याला एक्स वाय झेड आणि टी यांमधील कमाल, कमाल म्हणजे मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे. बघा अगोदर प्रश्न दिला आहे की एक्स वाय झेड टी ह्या 4 संख्या आहेत, या कोणत्याही 4 संख्या आहेत आणि या प्रत्येक संख्येमध्ये 7 हा अंक वापरला गेला आहे. आणि या प्रत्येक संख्ये, या 4 अंकी संख्या आहेत आणि या प्रत्येक संख्येमध्ये 7 हा अंक येणारच आहे आणि 7 हा सर्वात मोठा अंक असणाऱ्या प्रत्येक संख्येमध्ये. उदाहरणार्थ समजा आता इथं पहा 2, 3, 7 आणि 1, त्यानंतर इथं 7, 0, 5, 6 तर ह्या ज्या 2 संख्या आहे बघा, इथं 4 अंकी संख्या 7 हा सर्वात मोठा अंक आहे, इथं 7 हा सर्वात मोठा अंक आहे. अशा प्रकारे एक्स वाय झेड आणि टीच्या किमती आहेत की ज्यामध्ये 7 हा अंक वापरला गेलेला आहे आणि 7 हा अंक सर्वात मोठा आहे, बाकीचे अंक आपल्याला माहीत नाही. इथं जसं 2, 3, 1 दिसत आहे तसे बाकीचे अंक माहीत नाही म्हणून इथं स्टार दिलेले आहेत, हे स्टार दिलेले आहेत. ओके,
तर बाकीचे अंक आपल्याला माहीत नाहीत. तर एक्स वाय झेड आणि टी यातली सर्वात मोठी संख्या कोणती आहे? तर आता विद्यार्थी मित्रांनो, इथे एक्सची जी किंमत आहे ती कशाप्रकारे चार अंकात असणार आहे ते इथं दाखवलं आहे. एकक स्थानावर सातपेक्षा लहानाचा अंक असणार आहे. आता या प्रत्येक संख्येत सातपेक्षा लहान अंक वापरलेले आहेत. सर्वात मोठा अंक सात आहे. मग आपल्याला काय करायचं, यातली सर्वात लहान संख्या ठरवताना सात या चार अंकी संख्यांमध्ये एक्स वाय झेड आणि टी या चारही चार अंकी संख्या आहेत. मग या चारही चार अंकी संख्यांमध्ये सात कोणत्या स्थानावर आला हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. सात ज्या संख्येमध्ये एकक स्थानावर आहे मग याची स्थानिक किंमत सातच होईल. मग सात सर्वात मोठा अंक इथं शेवटी आला. मग सर्वात मोठा अंक आपण शेवटी केव्हा लिहितो, ज्या वेळेस लहानात लहान संख्या लिहायची, तर सर्वात लहान संख्या यातली टी आहे. मग त्यानंतर झेडमध्ये सात हा दशक स्थानावर आलेला आहे. मग ही झेड जी संख्या आहे ही म्हणजे दुसऱ्या क्रमांकाची, आता ही सर्वात लहान आहे, हिच्यापेक्षा थोडीशी मोठी आहे. त्यानंतर वायमध्ये इथे एक्समध्ये बघा सात हा शतक स्थानावर आलेला आहे. शतक स्थानावर सात आला म्हणजे ही तिसऱ्या क्रमांकाला संख्या आहे चढत्या क्रमाने लिहिल्यास. आणि शेवटी वायमध्ये सात हा हजार स्थानावर आलेला आहे. इथं सातची स्थानिक किंमत 7000 म्हणजे ही संख्या 7000 सुरू होणार आहे आणि बाकीच्या संख्या 7000 कमी अंकांनी सुरू होणार आहे. म्हणून या तिन्ही संख्या लहान आणि वाय ही संख्या सर्वात मोठी असणारे पर्याय क्रमांक बी हे आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 आपल्याला दिलेला आहे 30827. बघा लक्षात घ्या 30827 3, 0, 8, 2 आणि 7 हे दिलेले अंक आहेत. हे अंक एकदाच वापरायचे आहेत. किती घ्यायचे आहेत? एकदाच घेऊन बनणारी पाच अंकी लहानात लहान विषम संख्या कोणती आहे? पाच अंकी लहानात लहान विषम संख्या कोणती आहे हे आपल्याला विचारलं आहे. तर या पाच अंकापासून प्रत्येक अंक एकदाच घ्यायचं आहे आणि सर्वात लहान संख्या जर बनवायची तर आपल्याला अंक चढत्या क्रमाने लिहावं लागणार आहे. शून्य वगळता, शून्य वगळून 2 हा जो अंक आहे तो सर्वात डावीकडे घेऊ आपण. त्यानंतर आपल्याला शून्य घ्यावं लागणार आहे. त्यानंतर घ्यावं लागेल 0. मग 0 आणि 2 वगळता आता बाकीचे जे अंक आहेत 3, 8 आणि 7 यांना आपल्याला परत चढत्या क्रमाने लिहायचं आहे. मग येणारे 3, नंतर येणारे 7 आणि शेवटी येणारे 8 ही या अंकापासून मिळणारी सर्वात लहान पाच अंकी संख्या आहे. पण हे आपलं उत्तर नाही. का नाही? कारण आपल्याला सांगितलं की सर्वात लहान पाच अंकी संख्या अशी बनवा की जी विषम संख्या असणार आहे. विषम आणि विषम संख्या बनवताना आपल्याला काय करावं लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो, सर्वात डावीकडं 2 येणार, मग 0 येईल, 0 नंतर येणारे 3, 7 आणि 8 यांची जागा आपल्याला बदलावं लागेल. 8 डावीकडे येईल आणि 7 उजवीकडं म्हणजे एकक स्थानावर येणार आहे. म्हणजे 20387 ही संख्या आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. बघा 20387 ही संख्या आपल्याला या ठिकाणी मिळते. तर हा प्रश्न क्रमांक 7 झाला. आता या प्रश्न क्रमांक 7 तुम्हाला काय लहान आणि मोठ्या संख्या तर बनवता येतात, फक्त लक्षात काय घ्यायचं आहे की यापासून बनणारी पाच अंकी सर्वात लहान विषम संख्या. आणि विषम संख्या म्हणजे आपल्याला एकक स्थानावर कोणते अंक ठेवायला पाहिजे होते? एकक स्थानावर 1, 3, 5, 7 किंवा 9 यापैकी एखादा अंक आला तर ती विषम असते. मग दिलेल्या संख्येत आपण सर्वात लहान संख्या लिहून काढली आधी आणि इथं विषम तयार करायची तर 8 आणि 7 क्रम बदलला म्हणजे आपलं उत्तर निघालं पर्याय क्रमांक सी 20387 ही संख्या आहे. प्रश्न क्रमांक 8 इथं आपण दिलेला या ठिकाणी PDF घेतला, आपण याचा फोटो काढून घेतलेला आहे कारण इथं अशी मांडणी आपल्याला जमली नसती. तर प्रश्न 8 दिलेला आहे, पुढील बेरजेमध्ये गायब असलेले अंक शोधून काढा. बघा लक्षात घ्या, पुढील बेरजेमध्ये गायब असलेले अंक म्हणजे या ठिकाणी बघा स्टार आणि त्याला गोल दिलं आहे, इथं स्टार आणि त्याला चौकोन दिला, इथं नुसती फुली दिली एक, तर हे गायब असलेले अंक आहे आणि या अंका गायब असलेले अंक जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी शोधायचे आहेत. तर इथं उत्तर जे दिलेलं आहे त्या उत्तराची मदत घेऊन आपण या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर शोधणार आहे.
कारण या बेरजेमध्ये आपल्याला इथं उत्तर दिलं आहे. उत्तर काय बा, 8155 8155 हे उत्तर आहे. मग या उत्तराच्या साह्याने आपल्याला या चिन्हांच्या किमती शोधायच्या आहेत. इथं बा 8 + 7 किती होतं, 8 + 7 होता 15, 1505 हातचा इथं काय देणार, 1, हातचा 1 दिला तर हे 3 + 1 झाले 4, पण उत्तरामध्ये 5 आहे. मग याचा अर्थ या स्टारच्या जागेवर काय असलं पाहिजे, स्टारच्या जागेवर सुद्धा 1 असला पाहिजे, कारण 1 + 1 = 2, 2 + 3 = 5 झाले उत्तर. तर या स्टारची किंमत 1 आहे हे लक्षात ठेवायचं आहे. मग त्यानंतर 2 + किती = 1, आता इथं पहा 2 + किती, 2 ही मोठी संख्या आहे 1 पेक्षा, मग 2 कोणता अंक मिळवल्यावर उत्तरामध्ये अंक 1 येणार आहे. तर 2 - 9 जर मिळवला आपण, 2 - 9 मिळवला बघा इथे, 2 - 9 मिळवला तर उत्तर येतं 11. मग उत्तर 11 येतं तर आपल्याला बेरजेमध्ये यातला एकक स्थानचा अंक 1 ठेवणं आहे आणि 1 पुढं हातचा देणं इथं. तर या स्टार आणि त्याला जो चौकोन दिला याची किंमत इथं 9 आहे. मग 9 + 2 = 1101, हातचा पुढे 1 आपण ट्रान्सफर केलेला आहे. 1 + 4 म्हणजे झाले 5, आणि या फुलीची किंमत किती असायला पाहिजे, मग 5 - 3 मिळवले म्हणजे 8 उत्तर येणार आहे. म्हणजे बघा आता या फुलीच्या जागेवर काय यायला पाहिजे, 3 यायला पाहिजे. ह्यावरचा 1 जो होता तो हातचा होता आपला, तर फुलीच्या जागेवर काय यायला पाहिजे, 3 यायला पाहिजे. त्यानंतर या स्टारच्या जागेवर 1 यायला पाहिजे आणि या स्टारच्या जागेवर 9 यायला पाहिजे. पहा फुलीची किंमत 3 आहे, स्टार आणि वर्तुळ याची किंमत 1 आहे, स्टार आणि चौकोन याची किंमत 9 आहे. पर्याय क्रमांक सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर शेवटचा प्रश्न यातच आपण घेतलेला आहे. या ठिकाणी बघा 584356 584356 ही दिलेली संख्या आहे. 584356 ही दिलेली संख्या आहे. 584356 या संख्येतील 5 5 स्थानमूल्यांची म्हणजे त्याच्या स्थानिक किमतीची बेरीज किती आहे. तर 5 कोणकोणत्या स्थानावर आला, 5 इथं दशक स्थानावर आहे, याची स्थानिक किंमत 50 आहे. मग दशक झालं इथं शतक, 1000, 10000, लाख, 5 हा लाख स्थानावर आला, याची स्थानिक किंमत 5 लाख आहे. किती आहे, 5 लाख 50 हे आपलं त्याचं उत्तर असणार आहे. 5 लाख 50 हे दिलेलं उत्तर पर्याय क्रमांक डीमध्ये आहे. तर या संख्येतील 5 स्थानमूल्यांची जर बेरीज केली तर ती आपल्याला पर्याय डी एवढी म्हणजे 5 लाख 50 इतकी भेटते. 5 लाख + 50 याची जी बेरीज येते ती 5 लाख 50 इतकी येते आणि ती पर्याय डीमध्ये आपल्याला दिलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण या ठिकाणी थांबूया. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका. आणि या अगोदरचे व्हिडिओ जर आपण पाहिले नसतील तर पहा. आणि तुम्हाला व्हॉट्सअप जर जॉईन करायचं असेल आधीचे व्हिडिओची लिंक तुम्हाला मिळवण्यासाठी, तर हा नंबर दिलेला आहे, या नंबरला तुम्ही तुमचं नाव, म्हणजे नाव, गाव, तालुका आणि जिल्हा पाठवा, म्हणजे तुम्हाला तुम्ही कुठून आहात हे मला लक्षात येईल आणि तुम्हाला मी ग्रुपला जॉईन करणार आहे. हे आपलं यूट्यूब चॅनल आहे, या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायचं, म्हणजे येणारा जो व्हिडिओ आहे त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येत राहणार आहे. तर आजचा व्हिडिओ थांबूया, भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.